या ठिकाणी आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी, आणि त्याचं उत्तर आम्ही दिलं की माणसाचा जन्म जो होतो त्याला कारण आहे, कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नसते, जेथे परिणाम आहे तिथे कारण असतंच, त्यालाच लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट असं म्हणतात. आणि म्हणून माणसाचा जन्म हा आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे. हे मी काल निसर्ग मानवजातीवर आनंदाचा कसा वर्षाव करून राहिलेला आहे निरनिराळ्या प्रकाराने आणि निरनिराळ्या माध्यमातून त्याचं काल मी वर्णन केलं थोडक्यात. आणि मनुष्य प्राणी हा सुद्धा निसर्गाचा अविभाज्य भाग असल्यामुळे माणसाने सुद्धा तेच केलं पाहिजे, म्हणजे आनंद दुसऱ्यांना देत राहिलं पाहिजे. माणूस हे जर करत नसेल तर त्याचा अर्थ एवढाच की निसर्गाचा जो संकेत आहे किंवा निसर्गाचा जो नियम आहे त्या नियमाच्या विरुद्ध, त्या संकेताच्या विरुद्ध ज्या वेळेला माणूस वागू लागतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये नाना प्रकारचं दुःख, आपत्ती, विपत्ती, संकटे, हे नाना प्रकारचे ज्याला आपण क्लेश, व्याधी ह्या सर्व गोष्टी निर्माण होतात. पण आनंद वाटता वाटता आनंद लुटणं असं ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये आश्चर्यकारक पद्धतीने मिरॅक्युलसली आपल्या जीवनामध्ये सुधारणा होऊ लागते आणि आपण सुखी होतो. हे आम्ही जे सांगतो हे नुसतं तर्क पद्धतीवर सांगत नाही, तर इट इज लॉजिकल आहे, इट इज रॅडिकल आहे, इट इज प्रॅक्टिकल आहे, इट इज युनिव्हर्सल आहे. सर्व बाजूने ही जीवनविद्या उत्तम आहे. पण तरीसुद्धा या ठिकाणी अनेक लोकांचे अनुभव आतापर्यंत काही लोकांनी सांगितले आणि असे कित्येक लोक आता या ठिकाणी असे आहेत की त्यांना आपला अनुभव सांगायला वेळ नाही, त्यांना आम्ही वेळ देऊ शकलो नाही. पण पुष्कळ लोकांना आज जीवनामध्ये चांगले चांगले अनुभव येत आहेत. ह्याचं एकच कारण की माणसाच्या जीवनामध्ये त्याला एकदा जीवन जगणं ही कला आहे कळलं, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे एकदा त्याच्या लक्षामध्ये आलं आणि निसर्गाचा संकेत काय, निसर्गाचा नियम काय, त्याप्रमाणे आपण वागलंच पाहिजे. आणि जर वागलो नाही तर आपण शिक्षेस पात्र होतो हे एकदा त्याच्या लक्षामध्ये आलं की मग तो जीवनामध्ये सावध राहतो, सावध तो सुखी, असं एक नवनाट्य आमच्या बांधकरांनी पेश केलं होतं, सावध तो सुखी. संसारामध्ये माणसाने सावध असलं पाहिजे. सावध का असलं पाहिजे? कारण बेसावध माणूस हा नेहमी फसवला जातो. बेसावध माणसांना कोणी फसवतं? आणि बेसावध कोण असतो? तर जो दक्ष नसतो, ज्याचं जीवनामध्ये तो फसविला जातो. आणि याच्यामध्ये आपण बघितलं की या जगामध्ये लोक फसवले जातात. आणि याचं एकच कारण मी काल सांगितलं की लोकांच्या मनामध्ये भीती नावाची गोष्ट निर्माण झालेली आहे. ही भीती अनेक कारणांनी निर्माण होते. त्याच्यामध्ये काही अंधश्रद्धा असतात, काही अज्ञान असतं, काही अडाणीपणा असतो, काही अशिक्षितपणा असतो. आणि बरीच मंडळी जी भीतीग्रस्त झालेली आहेत त्याचं मुख्य कारण जीवन अस्थिर झालेलं आहे. म्हणून जीवनामध्ये ज्यावेळेला माणसाला अस्थिरता प्राप्त होते तेव्हा त्याच्या अंतःकरणात भीती निर्माण होते. आणि म्हणून भीती एकदा निर्माण झाली की ती भीती दूर करण्यासाठी माणूस मग बुवा, बाबा, भगत, फकीर, मग या देवाकडे, मग त्या देवाकडे,
मग या तीर्थयात्रेला, मग त्या तीर्थयात्रेला, अशा अनेक तऱ्हेने तो आपल्या दुःखाचं हरण व्हावं म्हणून प्रयत्न करत असतो. पण हे सर्व प्रयत्न किंवा हे सर्व प्रकार, म्हणजे आग लागलेली आहे रामेश्वरला आणि बंब चालला आहे सोमेश्वरला, अशा प्रकारचे असतात. ह्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. आणि म्हणून जीवनविद्येने ह्या सर्व गोष्टीचं खोल चिंतन केलं, खोल विचार केला, आणि जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला की ह्या सर्व गोष्टीला कारण एकच आहे की शहाणपणाचा अभाव. जिथे शहाणपणाचा अभाव आहे तेथे दुःखाचा सुखाळ आहे, आणि जेथे शहाणपणाचा प्रभाव आहे तेथे सुखाचा सुखाळ आहे. दुःखाचा सुखाळ पाहिजे का सुखाचा सुखाळ पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. गंमत अशी आहे की शहाणपण जर नसेल तर त्याला सुखी करण्याचं सामर्थ्य देवाला पण नाही, हे मी काल सांगितलं. कोणालाही फसविणं सोपं जातं, कारण अज्ञान, अशिक्षितपणा, अंधश्रद्धा ह्या गोष्टींच्या आहारी गेलेली जी माणसं असतात ती माणसं कोणाकडूनही सहज फसविली जातात. पूर्वी सावकार सहज शेतकऱ्यांना फसवत होते, दस्तऐवजावर त्यांची सही घ्यायचे आणि पिढ्यानपिढ्या ते गुलामून राहायचे. हे कशामुळे घडलं की आपण सही कशावर करतो आहोत हे त्यांना कळायचं नाही, आणि एकदा सही केली की ते अडकले जायचे. मुख्य कारण म्हणजे त्यांचं अज्ञान हे होतं. सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जोपर्यंत शहाणे होत नाही, सुविद्य होत नाही, शिक्षण घेत नाही आणि सावध राहत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी फसवू शकतो. आणि म्हणून याच्यासाठी जीवनविद्या असं सांगते की तुम्ही शहाणपण म्हणजे काय हे पहिलं समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण काल मी सांगितलं की शुभनियती निर्माण करण्यात शहाणपण आहे, आणि शुभनियती आपण एकदा निर्माण केली की ती आपल्या सुखाला कारणीभूत ठरते, हे मी काल सांगितलं. आता शुभनियती निर्माण कशी करायची हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी मी काल सांगितलं की आनंद वाटा वाटा आनंद लुटणं हा जो मार्ग आम्ही सांगतो तो शुभनियती निर्माण करण्याचा मार्ग आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आता गंमत अशी आहे की पहिली गोष्ट आनंद आपल्याजवळ कुठे आहे म्हणून आम्ही आनंद दुसऱ्यांना देणार असा प्रश्न लोकांपुढे निर्माण होतो. त्याचं उत्तर मी काल दिलं की आपण आनंदाचा सागर आहोत, आपण आनंदाचं आगर आहोत, सुखाचा सागर, सुखाचं आगर आपण आहोत, हे मी संतांची प्रमाणं देऊन सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये काहीही अतिशयोक्ती नाही, ती वस्तुस्थिती आहे. पण वस्तुस्थितीचा आपल्याला स्वीकार करता येत नाही, कारण त्याच्याबद्दल आपल्याला अज्ञान आहे. आणि म्हणून आपल्या ठिकाणी आनंद आहे हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आनंद कर्मरूपाने सतत आपल्यातून प्रसवत असतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काय गंमत आहे की डोळ्यातून पाहणं, कानातून ऐकणं, तोंडातून बोलणं, हातातून देणं घेणं हे जे आहे हे ज्याला आपण कर्म असं म्हणतो. ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आहे, कर्म तेची ब्रह्म ऐसे बोधा आले सम, असं त्या ठिकाणी एक सुंदर वाक्य आहे. कर्म तेची ब्रह्म, कर्म जे आहे म्हणजे ब्रह्म ज्याला आपण म्हणतो तेच कर्मावर येतं. जे ब्रह्म ब्रह्म ज्याला आपण म्हणतो तेच कर्मावर येतं. आता हे ब्रह्म कसं आहे? ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे, हे शास्त्रच आपलं सांगतं. सच्चित आणि आनंद स्वरूप हे ब्रह्म आहे, हे शास्त्र सांगतं. सत चित आणि आनंद ही तीन पद त्या ठिकाणी आहे. सत्पद ते ब्रह्म, चितपद ते माया, आनंद पद हरी म्हणती जया, असं एकनाथ महाराजांनी एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. सत्पद ते ब्रह्म, चितपद ते माया, माया म्हणजे मूळ माया, माया म्हणजे मूळ माया, आणि आनंद पद हरी म्हणती जया. हरी म्हणजे अरी आणि ह
हरीचं जो हनन करतो त्याला हरी असं म्हणतात. हरी म्हणजे शत्रू, त्याचं जो हनन करतो त्याला हरी असं म्हणतात. आणि म्हणून आपला शत्रू कोण, मानवजातीचा शत्रू कोण, दुःख अज्ञान याचं जो हरण करतो तो हरी. त्याला आणि तो कसा करतो, आनंद देऊन तो आपलं दुःख हरण करतो. आणि म्हणून हे जे अज्ञान आहे, हे ज्या हा जो अंधार आहे, हा जो काळोख आहे, त्याच्या जागी आपल्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण होणं, त्याच्या जागी आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणं, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. गंमत अशी आहे की आपण आनंद स्वरूपच आहोत, पण तो आनंद आपल्या ठिकाणी प्रसवत आहे ह्याची आपल्याला जाणीव नाही. आणि आनंद कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, आणि तो आपल्याला दिसत नाही, डोळ्याला तो दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. म्हणून मी काल त्याचं वर्णन केलं. असा आनंद आपण देणार कसा आणि घेणार कसा असा प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर असं आहे की जी गोष्ट अत्यंत सूक्ष्म असते, म्हणजे निराकार, निर्गुण, अव्यक्त, अदृश्य असे जी वस्तू असते, म्हणजे ती अत्यंत सूक्ष्म असते. आणि अशी सूक्ष्म वस्तू जर आपल्याला द्यायची झाली तर ती कशाच्या तरी माध्यमातून आपल्याला द्यावी लागते, हे आपण पहिलं लक्षात ठेवाय. मी आता एक उदाहरण देतो. जसा आनंद अव्यक्त आहे, निर्गुण निराकार आहे, तसं या ठिकाणी त्याहून अगदी तुम्हाला समजेल असं एक उदाहरण देतो. आता तुम्ही सगळी मंडळी इथे बसलेली आहात, या ठिकाणी दिवे लागलेले आहेत, म्हणजे प्रकाश आहे, मी बोलतो आहे, तो आवाज मोठा होऊन तुमच्यापर्यंत पोचतो आहे. आणि हे सगळं कोणामुळे होतो आहे, या ठिकाणी व्हिडिओ चाललेला आहे, हे कशामुळे होतो आहे, एकाच कारणामुळे, आणि ते म्हणजे वीज, इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी आहे. आणि म्हणून तिचा जो प्रताप आहे तो म्हणजे आपल्याला दिसणारा प्रकाश, आपल्याला होणारा ऐकायला येणारा आवाज, या ठिकाणी ते व्हिडिओचं शूटिंग चाललेलं आहे, ते अशा अनेक प्रकाराने ही वीज आपल्या जीवनामध्ये कार्यरत आहे. विजेचा प्रभाव किती आहे, आज वीज नाही तर जीवन जवळजवळ नष्ट होईल अशी भीती वाटते. आणि म्हणून विजेचं महत्त्व फार आहे. म्हणून विजेचा प्रताप आहे आणि विजेचा ताप पण आहे. विजेचा प्रताप केव्हा, विजेबद्दल तुमच्या ठिकाणी ज्ञान असेल, वीज कशी हाताळायची, हँडल कशी करायची ह्याचं जर तुमच्याजवळ ज्ञान असेल तर वीज तुम्हाला प्रताप आहे. आणि जर तुमच्या ठिकाणी जर अज्ञान असेल, विजेला हँडल कसं करायचं हे जर तुम्हाला ज्ञान नसेल तर वीज म्हणजे तुम्हाला ताप आहे, हे लक्षात ठेवा. विजेमुळे माणसाला मृत्यू येतो, विजेमुळे आग लागते, विजेमुळे नाना तऱ्हेचे संकट येतात, कारण तो ताप असतो म्हणून. पण जेव्हा प्रताप असतो तेव्हा विजा हीच वीज आपल्याला जीवनामध्ये नाना प्रकाराने आणि नाना प्रकारच्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून देते. हे सांगायचा मुद्दा काय, अशी ही जी वीज आहे, ही वीज जर तुम्हाला मला सप्लाय करायचं असेल तर ही वीज घ्या आणि मी तुम्हाला सप्लाय करतो, ही वीज घ्या आणि मी तुम्हाला देतो असं मला देता येणार नाही. कारण वीज मला तुम्हाला देता येणार नाही आणि वीज तुम्हाला घेता येणार नाही. पण वीज जर मला तुम्हाला सप्लाय करायची असेल, द्यायची असेल, तर त्याच्यासाठी मला वायरमधून वीज सप्लाय करायला पाहिजे. म्हणजे वायरमधून वीजचा सप्लाय करता येईल, नाही तर वीजचा सप्लाय करता येणार नाही. तसा हा जो आनंद आहे, हा आनंद डायरेक्ट सप्लाय करता येत नाही आणि तुम्हाला घेता पण येणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी माध्यम पाहिजे की त्या माध्यमातून तुम्हाला आनंदाचा सप्लाय करता येईल. आता हे माध्यम कुठलं, हे माध्यम फार सोपं आहे. आज वेळ थोडा आहे म्हणून मी एकदम विषयाला झाला घालतो की हे माध्यम फार सोपं आहे. ते माध्यम काय ते तुम्हाला सांगतो. शुभ चिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं,
आणि शुभ करणे या माध्यमातून आनंदाचा सप्लाय मी तुम्हाला करू शकतो, तुम्ही इतरांना करू शकता, आपण एकमेकांना परस्परांना या माध्यमातून आनंदाचा पुरवठा आपण करू शकतो. पण आपण हे कधी करतच नाही, आपण नेहमी दुःखाचं वाटप करत असतो. दुःख इतरांना देण्यात, दुःखाचा प्रसार करण्यात आपण नेहमी पटाईत आणि सराईत असतो. सहज कोणाला आपण दुःख देतो, बोलता बोलता सहज कोणाला टोमणा मारतो, सहज कोणाचा अपमान करतो, सहज कोणाला टपली मारतो, सहज कोणाचा दुःख निर्माण करतो. कोणाबद्दल कधी आपण चांगलं बोलत नाही, कोणाचं कधी हित व्हावं अशी इच्छा करत नाही. गोड बोलणं तर जवळजवळ अशक्यच होऊन बसलेलं आहे. इतकं अशक्य झालेलं आहे की शेवटी आमच्या वाट वडिलांना वर्षातून एक दिवस ठेवावा लागला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं सांगण्याची वेळ आली आमच्या आणि वाट वडिलांना, आणि वर्षातून एक दिवस राखून ठेवला. का तर बाबा रे, वर्षभर तू काही केलं नाहीस, तर आता निदान एक दिवस तरी कर, ते पुढल्या वर्षापर्यंत कर, हे सांगण्यासाठी तो संक्रांतीचा दिवस असतो. आणि त्या दिवशी आपण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण सांगतो. म्हणजे गोड बोला हे सांगावं लागतं, ह्याच्यातच आपण गोड बोलत नाही हे सिद्ध होतं. आता मला सांगा, जिथे आपण गोड बोलू शकत नाही तिकडे आपण गोड काय करणार? जिकडे बोलू शकत नाही तिकडे आपण काय करू शकणार? म्हणून प्रथम बोला मग करा. कारण बोलण्याला महत्व नाही असं काही लोक म्हणतात, पण ते अडाणी आहेत असं मी म्हणेन. बोलण्यातूनच सर्व होतं, बोलण्यातून क्रांती होते, बोलण्यातून माणसात बदल घडवून आणता येतो, बोलण्यातून माणसाला प्रसन्न करता येतं, बोलण्यातून माणसाला दुःखी करता येतं, बोलण्यातून माणसांचा सन्मान करता येतो, बोलण्यातून माणसांचा अपमान करता येतो. सगळी भांडणं ही बोलण्यातून होत असतात हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून शुभ चिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं या चार गोष्टीच्या माध्यमातून ही वायर आहे. या वायरमधून तुम्हाला आनंदाचा पुरवठा सर्वांना करता येतो. आता पहिलं आपण एक घेऊया, शुभचिंतन करणं. आता शुभचिंतन करणं मी काल सांगितलं, 10% जीवनविद्या जरी तुम्ही अंमलात आणली, आचरणात आणली, तरी तुम्ही 100% सुखी व्हाल. हे मी काल सांगितलं, 10% हे 10% म्हणजे शुभचिंतन. तुम्ही शुभचिंतन करायला शिका, शिका हे सांगावं लागतं याचं कारण शुभचिंतन करण्याची आपल्याला सवयच नाही. आपण नेहमी अनिष्ट चिंतन करत असतो, त्याला चिंता असं म्हणतात. बघा इथे आलेली सगळी मंडळी जरा वेळ मिळाला की आपलं अनिष्ट चिंतन सुरू होतं, आपली काळजी, दुःख, आपल्याला काय अनिष्ट येईल का, कोणी आपल्यावर घात करील का, असे अनिष्ट विचार, अनिष्ट चिंतन आपण सतत करत असतो. आणि हे अनिष्ट चिंतन आपण जे सतत करत असतो ते आपण करत असतो हे सुद्धा आपल्याला कळत नसतं. काय आश्चर्य बघा, आपण सर्व मंडळी अनिष्ट चिंतन करीत असताना आपण अनिष्ट चिंतन करतो हेच त्याला कळत नसतं. आणि हे अनिष्ट चिंतन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत अरिष्ट आलं, आपत्ती विपत्ती आल्या, संकटे आले, दुःख आली हे त्याला ठाऊक नसतं. इतकंच नव्हे तर असं अनिष्ट चिंतन परत परत केल्याने आणखीन आपण दुःखाला, संकटांना, आपत्ती विपत्तींना आमंत्रण देतो हे त्याला कळत नाही. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, अशी परिस्थिती आहे. जीवनविद्येने आज शोध लावला की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे का? त्याचं एकमेव कारण,
म्हणजे विचार प्रदूषण. जीवनविद्येने त्याला नाव दिलं विचार प्रदूषण, इंग्लिशमध्ये थॉट पोल्युशन. आज पोल्युशन सगळं झालेलं आहे, हवेचं पोल्युशन, पाण्याचं पोल्युशन, अन्नाचं पोल्युशन, आवाजाचं पोल्युशन, औषधांचं पोल्युशन, आज सगळं पोल्युशन झालेलं आहे. आणि ह्याच्यावर आपण काहीतरी उपाय करतो आहोत, प्रयत्न करतो आहोत ते प्रदूषण दूर करण्यासाठी. बस त्याहीपेक्षा सर्वात मोठं प्रदूषण म्हणजे थॉट पोल्युशन आहे, हे आपणाला ठाऊक नाही आणि त्याच्यावर आपण प्रयत्नही करत नाही ते पोल्युशन दूर करण्यासाठी. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की थॉट पोल्युशन ह्याच्यावर सोल्युशन म्हणजे जीवनविद्या. आज माणसाचे विचार बिघडलेले आहेत. अहो आपण म्हणतो माणूस बिघडला, अहो तो मुलगा ना काय चांगला होता, आता तो बिघडला. बिघडला म्हणजे काय, त्याचे विचार बिघडले, विचार बिघडले म्हणून उच्चार बिघडले आणि आचार बिघडले. आणि आपण म्हणतो हा मुलगा बिघडला, आपण म्हणतो समाज बिघडला. समाज बिघडला म्हणजे काय, समाजामध्ये जी माणसं आहेत त्यांचे विचार बिघडले. विचार बिघडले म्हणजे आपण म्हणतो समाज बिघडला. आज आपण म्हणतो समाज बिघडला, समाज बिघडला, म्हणजे झालं काय, आज लोकांचे विचारच बिघडलेले आहेत. आज लोकांचे विचार कल्पनेच्या बाहेर बिघडलेले आहेत. आणि म्हणून थॉट पोल्युशन ज्याला आपण म्हणतो ते थॉट पोल्युशन फार मोठ्या प्रमाणावर इतिहासकालापासून ते आजतागायत थॉट पोल्युशनमध्ये भरच पडते. ते बाबा त्या दूर करण्यासाठी आपण काही प्रयत्न करत नाही हे आपल्या ध्यानात येईल. जीवनविद्या असं सांगते की सर्व दुःखाचं जे मूळ आहे ते थॉट पोल्युशनमध्ये आहे. सर्व दुःखाचं जगामध्ये ए टू झेड जी दुःख आहे, मग ते शारीरिक असतील, मानसिक असतील, आत्मिक असतील, कुठलीही असो, सर्व प्रकारची जी दुःख आहेत, मग ती व्यक्तीची असेल, कुटुंबाची असेल, समाजाची असेल, राष्ट्राची असेल, विश्वाची असेल, ए टू झेड सर्व प्रकारची दुःख ज्याला आपण म्हणतो त्याचं एकमेव कारण म्हणजे थॉट पोल्युशन. हे जर तुमच्या ध्यानात आलं ना तर तुम्ही जागे व्हाल. कुठे, थॉटच्या ठिकाणी, विचारांच्या ठिकाणी. आज तुम्ही जे गाढ झोपलेले आहात ते तुम्ही विचारांच्या ठिकाणी जागे व्हाल. विचारांच्या ठिकाणी तुम्ही जागे झालात ना की मग त्या ठिकाणी देवाला राहायला जागा मिळते, नाहीतर मिळत नाही. आज देवाला राहायला जागाच नाही आहे. त्याच्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, देव घ्या देव घ्या कुणी देव घ्या. ते पुढे म्हणतात देव न लगे देव न लगे, आम्हाला देव नको म्हणाले. हे सांगतात घ्या, लोक म्हणतात आम्हाला नको. मग तुकाराम महाराजांनी विचारलं भाऊ तुम्हाला का नको, तर ते म्हणतात साठवणीचे जे जागे आहेत ते आधीच भरून गेलेले आहेत, त्यामुळे देवाला ठेवायला आमच्याकडे जागाच नाही. तुकाराम महाराजांनी बघा 300 वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे ना, ते अगदी खरं आहे. तुम्हा आम्हाला देव नको असतो, आपण उगीच म्हणतो तोंडाने देव पाहिजे देव पाहिजे देव पाहिजे उगीच म्हणतो. पण खरं मी सांगू का, तुम्हाला देव बी काही नको असतो. तुम्हाला विचारलं जाऊ तुम्हाला काय खरं काय पाहिजे, तुम्ही म्हणा पैसा. देव मिळाला तर ठीक, नाही मिळाला तर आम्हाला बिघडणार नाही, पैसा मात्र पाहिजे. आज लोक सगळे पैशाचे पाठीमागे, देव पाहिजे कोणाला. आज सगळे लोक जे देवळात जातात, देवाला नवस करतात, हे करतात ते करतात, सगळं देवाच्या प्रेमाने कोणी काही करत नाही हे लक्षात ठेवा. म्हणून देवळामध्ये गेल्यानंतर आपण देवाजवळ मागत असतो, देवा मला हे दे देवा मला ते दे, असं प्रत्येक जण जातो आणि देवाजवळ मागतो. मी एकदा असं सांगितलं की या ठिकाणी मी बसलेलो आहे आणि प्रत्येक मनुष्य येऊन जर मला सांगायला लागला वामनराव कृपा करा आणि मला हे द्या, कृपा करा मला ते द्या, असं इथे जी एवढी हजारो मंडळी आहेत ती जर इथे रांग लावली
आणि माझ्याकडे जर असं मागायला लागली तर मी हळूच मागच्या दाराने पळून जाईन. देवाला पळून जाण्याची सोय नाही म्हणून देव तिकडे बसलेला आहे. मला सांगायचा मुद्दा असा, आपल्याला देवाचं प्रेम नाही आहे, आपल्याला प्रेम आपलं आहे. कळलं की नाही? त्याच्यामुळे दोष आहे असं मी म्हणत नाही. तुम्हाला तुमचं प्रेम असणार नाही तर कोणावर असणार? आपण आपल्यावरच प्रेम करतो हे याज्ञवल्क्यांनी फार पूर्वी सांगून ठेवलेलं आहे. याज्ञवल्क्य म्हणून एक मोठे ऋषी होऊन गेले, त्याने आधीच सांगून ठेवलेलं आहे की माणूस स्वतःवर प्रेम करतो आणि तो इतरावर प्रेम करतो ते स्वतःसाठी आणि स्वतःतून तो इतरावर प्रेम करत असतो. बायको पाहिजे कुठपर्यंत? मनासारखी वागते तोपर्यंत. आणि बायको तुमच्या मनाविरुद्ध वागू लागली तर हिला हाकलून लावा. मुलं पाहिजेत आपल्या मनासारखी वागतात तोपर्यंत. मनासारखी वागत नसली तर त्याचं तोंड पाहू नका त्याचं आपण म्हणणार. सांगायचा मुद्दा असा की जगामध्ये आपल्याला सर्व काही पाहिजे असतं, आपल्याला आपण प्रिय असतो आणि याच्यामध्ये काहीही आगळं वेगळं आहे किंवा हे दोषास्पद आहे असं मी म्हणत नाही. आणि म्हणून आम्हाला देव पाहिजे कशासाठी? आम्ही सुखी होण्यासाठी. ह्यात लाजण्यासारखं काही नाही आणि यात खोटेपणा कशाला करायचा? जे सत्य आहे ना ते सरळ सांगायचं. तर लपवालपवी कशाला? टाकायला जायचं आणि गाडगं लपवायचं. पाहिजे कशाला? हो, आम्हाला देव पाहिजे आम्ही सुखी होण्यासाठी. आम्हाला बायको पाहिजे सुखी होण्यासाठी, मुलं पाहिजे सुखी होण्यासाठी, घर पाहिजे सुखी होण्यासाठी. अहो, मुलं लग्न करतात ते काय सासऱ्यावर उपकार करणार? सासऱ्यावर उपकार करण्यासाठी कोण लग्न करत नाही. मला सांगायचा मुद्दा असा की आपण जे काही करतो त्याच्यातून मला सुख मिळालं पाहिजे अशा तऱ्हेने आपण आपल्याकडे पाहत असतो. पण मी जर सुखी व्हायला पाहिजे असेल तर मी कुठल्या मार्गाने गेलो असतो मी सुखी होईन हे मला ठाऊक नाही, म्हणून मी नेहमी दुःखी असतो. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुला सुखी व्हायचं आहे ना, तू सुखी होण्यासाठी धडपड करतो, ज्यात काहीही बिघडलेलं नाही ते तू करतच राहा, ते तू केलंच पाहिजे. आणि म्हणून याच्यासाठी तुला जर सुखी व्हायचं असेल तर तू शुभ नियती निर्माण कर, म्हणजे तू सुखी होशील. हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो शुभ नियती निर्माण करण्याच्या मार्गाला लागेल. आणि शुभ नियती एकदा तू निर्माण करायला लागला ना की सुख दाही दिशाकडून त्याच्याकडे वाहत वाहत यायला लागेल. म्हणजे एका दिशेने येणार नाही, दाही दिशाकडून सुखाचा प्रवाह, आनंदाचा प्रवाह, आनंदाच्या लाटा त्याच्याकडे येऊ लागतील. आणि आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची असा अनुभव त्याला प्राप्त होईल. आणि म्हणून शुभचिंतन करणं ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊया की शुभचिंतन करणं. आता शुभचिंतन करायचं म्हणजे काय करायचं? 10% सांगतोय बरं का. म्हणजे पुढलं सांगायला मला जर वेळ मिळाला नाही तर पहिलं जरी केलं तरी तुम्ही सुखी व्हाल. मी सगळं करण्याचा प्रयत्न करीन. कदाचित थोडा वेळ जर झाला तर ज्यांना जाण्याची घाई असेल त्यांनी गुपचूप जावं, बाकीच्यांना त्रास न देता. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा, आणि प्रार्थना झाल्याशिवाय शक्यतो कोणी जाऊ नये हे शेवटचं. आता गंमत अशी आहे, शुभचिंतन करणं. आता शुभचिंतन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? गंमत अशी आहे की शुभचिंतन करायचं म्हणजे करायचं काय? एक इंग्लिश वाक्य आहे, एका इंग्लिश लेखकाचं एक सुंदर वाक्य आहे, थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बून्स अँड बाउंड्रीज. हा सुंदर वाक्य आहे. थिंक ऑफ ऑल, सर्वांचं चिंतन कर. सर्वांचं म्हणजे कोणाचं? की ज्याने तुझ्यावर उपकार केलेले आहेत, ज्याने तुला सहाय्य केलेलं आहे, ज्याने तुला कोऑपरेशन दिलेलं आहे, ज्याने तुला मोठं होण्यासाठी मदत केलेली आहे, संकटाच्या वेळेला त्यांनी तुला ज्याने मदत केलेली आहे, ह्या सर्वांचं तू
थोडा वेळ कृतज्ञतेने स्मरण कर म्हणजे शुभचिंतन. हा सुंदर आहे बघा.